हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। आजच्या मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 चा पुढचा पार्ट बघणार आहोत। काल आपण 6 क्वेश्चन पर्यंत बघितलं होतं, आज आपण क्वेश्चन नंबर 7 बघणार आहोत। द 11th टर्म्स अँड 21th टर्म्स ऑफ एन एबी आर 16 अँड 29 रिस्पेक्टिवली, फाइंड द 41th टर्म्स ऑफ दैट एबी। काय सांगितलं तुम्हाला की एका एबीचं तुम्हाला 11th and 21th terms दिले, 16 and 29 respectively अनुक्रमी, आणि 41 सोबत तुम्हाला काढायचे सांगितलं आहे। कालच्या व्हिडिओ मध्ये आपण TN कांडाचा फॉर्म्युला बघितला होता। TN म्हणजे लास्ट टर्म, ठीक आहे, ज्या क्रमांकाचे विद्यार्थी त्या क्रमांकाचं। TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, a plus n minus 1 into d। मग TN काढायचे, आता आपल्याला किती काढायचे, T41 काढायचे, बरोबर। परंतु त्या याच्या अगोदर आपल्याला TN काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे सांगा, A आणि D माहित पाहिजे। ते दिले जात होत किंवा सिक्वेन्स त्यांनी दिले जात होती, त्यावर A आणि D आपल्याला काढता येत होत, ठीक आहे। आता ह्या क्वेश्चन मध्ये तसं नाहीये, A आणि D दिलंय का, नाही। मग आपल्याला T41 काढण्यासाठी अगोदर ए आणि डी काढून घ्यावा लागेल। काय काढावं लागेल, ए आणि डी। मग ते अगोदर काढल्याशिवाय आपल्याला T41 काढता येणार नाही। मग ते कसं काढायचं, तर दिलेल्या माहितीनुसार काय होते, दोन इक्वेशन बनतात। दोन टर्म दिले तुम्हाला, त्यावर दोन इक्वेशन बनतात, दोन इक्वेशन सोडून मग आपल्याला ए आणि डी ची किंमत निघते, नंतर आपल्याला T41 काढता येईल। कसं लक्ष द्यायचं, इथं आंसर गिवन मध्ये काय आहे बघा, काय दिले तुम्हाला, T11 इज इक्वल टू 16 अँड T21 इज इक्वल टू 29 गिवन, कळलं ना। हे रिस्पेक्टिव्ह होत, अगोदर 11 व 16 आणि 21 व 29 हे पद आहे। आता यावरून बघा तुम्हाला दोन इक्वेशन कसे मिळतात, इथं लक्ष द्या, TN चा फॉर्म्युला टाका, हियर TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, ठीक आहे। मग आता T11 दिले तुम्हाला किती, T11 ची किंमत किती आहे 16, मग ती नंतर टाकू बघा, T11 इज इक्वल टू काय येईल, इथे ए माहित नाही, एन ची किंमत किती येईल, इथं 11 मायनस 1 इंटू डी। आता T11 ची किंमत दिलेली आहे तुम्हाला किती 16, मग ए प्लस किती 10 हे एक इक्वेशन झालं तुमच्या। काल कसं इक्वेशन काढलं, TN च्या फॉर्म्युलामध्ये T11 11 म्हणजे एन ची किंमत 11 ठेवली, ठीक आहे, आणि T11 पूर्ण किती होत 16, मग T11 ठिकाणी काय ठेवली त्याची व्हॅल्यू 16। मग इथं ए 11 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 10 डी, म्हणजेच तुमचं हे एक्झाम्पल कसं झालं बघा, हे इक्वेशन ए प्लस 10D इज इक्वल टू 16 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, याला इक्वेशन नंबर तुम्ही काय देऊ शकता फर्स्ट। समजलं कसं केलं होतं, तशाच पद्धतीनं ह्या T21 तर दिलंय का, त्याच्यावर दुसरं इक्वेशन बनेल। मग बघा फॉर्म्युला ठेवा, फॉर्म्युला ठेवाच लागेल, किंवा असं लिहू शकतो तुम्ही डायरेक्ट T21 इज इक्वल टू 29 डायरेक्ट असं लिहू शकता। बघा मी तुम्हाला ज्या अगोदर सांगितलं फॉर्म्युला कसं येतं तसं, T4 म्हणजे काय होतं, ए प्लस 3D, याच्यात एक मायनस होऊन एक मध्ये काय ऍड होतं डी, तर मला याला असं लिहिता येईल का T21 ला, बघा T21 ला असं लिहिता येईल का, हा ए प्लस याच्यातून एक कमी करायचा 20D इज इक्वल टू 29, याला इक्वेशन नंबर 7, आणि कशावरून लिहिलं, तर TN च्या फॉर्म्युल्यावरून। कशावरून लिहिलं तर काय, इथं तुम्ही TN चा फॉर्म्युला लिहू शकता, घडायचं तरी चालतो, याचा TN चा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे, हे कळलं का। हे दोन तीन स्टेप न करता डायरेक्ट ह्या स्टेप मध्ये लिहिता येतं, नाही तर मग तुम्हाला ही स्टेप करायची आहे चिठीच आणि लिहून घ्यायची। कसं सांगू बघा, ही एक पद्धत आहे बरं का लिहायची लवकर होण्यासाठी, आणि नाही तर मग आपण असं लिहू शकतो बघा, इधर TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, मग टी किती 21, मग ए प्लस 21 यांची किंमत ठेवायची मायनस 1 इंटू डी, टी 21 किती आहे 29 बरोबर,
a plus 20 d. ये चाहते हैं इसे a plus 20 d is equal to 29. साइड चेंज करो लेने पर तो इक्वेशन नंबर सेकंड. ठीक है ये वाला. तो बेक्शन एक दांत से लिया अन्य पट्टे शॉट करने दिया तेरी सारे लिखो का मम्मी तुम्हारा जाने चिपल ये होने वाले थोड़ा सा बजट में बगा कसर जरा पास करके 20 वाली जो पढ़ लेंगे एक तो एक का भी करेगा अपन लेंगे a plus 20 b is equal to 29 इक्वेशन नंबर सेकंड. आता ये दोनों इक्वेशन बनाएंगे. ये दोनों इक्वेशन लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल झाले दोनीला बघितले आपण a a आणि d d बरोबर. आता हे दोन इक्वेशन जर सोडवले तर तुम्हाला a आणि b च्या किमती मिळून जातील बरोबर. म्हणजे a आणि b च्या किमती मिळाल्या की नंतर तुम्हाला मग ती 41 काढता येईल. म्हणजे दोन a आणि b च्या किमती काढण्यासाठी ह्या दोन इक्वेशनचे ऍडिशन करावे लागेल. कसं सबट्रॅक्शन करावे लागेल. काय करावे लागेल सबट्रॅक्शन करावे लागेल. आले लक्षात. बघा इतर ए चे कोएफिशिएंट सेम आहेत बरोबर आहे. सबट्रॅक्शन केले प्लस माइनस होईल मग कॅन्सल होऊन जाईल. मग बघा मी काय करतोय सबट्रॅक्ट इक्वेशन हे मोठे इक्वेशन आहे याच्यातून काय करायचे वजा करायचे दोन मधून एक वजा करायचे. मग काय लावा लागेल सांगा. हा सबट्रॅक्टिंग इक्वेशन असं काय वाटतं. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन वन फ्रॉम टू दोन मधून एक वजा करू. दोन अगोदर लिहून घ्यायचं ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29 आणि ए प्लस 10 डी इज इक्वल टू 60 सोडून घ्या. बघा काय होईल सबट्रॅक्शन करत असताना हे जे काय खाते इक्वेशन असते या प्रत्येकाने सांगितले होता प्लस मायनस हे प्लस मायनस आणि हे पण प्लस मायनस. मग हे प्लस हे मायनस हे काय होईल कॅन्सल. इतर 20 डी मधून 10 डी गेले किती डी राहील 10 डी इज इक्वल टू 29 मधून 16 गेले किती 3 9 मधून 6 गेले 3 2 मधून गेला 1 डी बरोबर किती राहिलं 13/10 बी ची किंमत किती आली 13/10. ठीक आहे. आता डी ची किंमत आली आपल्याला ए ची किंमत काढता येईल ह्या इक्वेशन मध्ये ठेवू इक्वेशन वन मध्ये ठेवू. मग काय करा इथं सबस्टिट्यूटिंग डी इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये काय करणार मी डी ची किंमत ठेवायला का कारण की आपल्याला एच इक्वल पाहिजे म्हणून डी आणि एच इक्वल करायची पाहिजे. मग ठेवा असं इक्वेशन एक मध्ये. इक्वेशन एक काय आहे ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16 डी च्या ठिकाणी किंमत ठेवा ए प्लस 10 इंटू डी ची व्हॅल्यू 13/10 इज इक्वल टू 16 इथं 10 काय झालं कॅन्सल. मग किती राहिलं हे ए प्लस 13 a plus 13 is equal to 16 then a is equal to a is equal to 16 minus 13 किती आलं सांग 3 तुमचं a is equal to किती आलं 3 a ची किंमत मिळाली d ची किंमत मिळाली a ची किंमत पण मिळाली d ची किंमत मिळाली. आता तुम्हाला t41 काढायचे. मग काय इथं बघा आता इथे फॉर्म्युला ठेवा लागेल तुम्हाला tn is equal to a plus n minus 1 into d त्या काय लिहायचे म्हणजे काय ते लिहून घ्यायचे a आणि d ची. मग काय वाटते ती टी किती काढायचे t41 a किती आहे 3 plus n ची किंमत किती येईल आता 41 minus 1 into d किती आहे 13/10 d किती आहे 13/10 चला करा कॅल्क्युलेशन. इथं 3 प्लस इथे किती 40 इंटू 13/10 एकेक मधून गेलं 40 10 एक 10 10 चौक 40 इधर 1 चौक 52 3 प्लस 1 चौक 52 52 3 किती 55
किती 55 t 41 = 55 कळलं कसं काढले तो t 41 कसं काढले झालं का ठीक आहे इथं तुम्हाला ती एपी किंवा ए आणि डी दिलं नव्हतं दोन टर्मची व्हॅल्यू दिली होती त्यावर आपण दोन इक्वेशन मिळवले ते दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात त्याच्या सबस्टिट्यूशन मेथडने दोन्ही इक्वेशन सोडवले ए आणि डी ची किंमत काढली ए आणि डी ची किंमत काढल्यानंतर टी एन चा फॉर्म्युला आपण t 41 काढला लक्षात घ्यायला व्यवस्थित बघा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 11 11852 इन दिस एपी विच टर्म्स इज नंबर्स -151 प्रश्नात आता आला आता ह्या एपी मधलं कितव टर्म्स -151 आहे ही जी काही एपी चालली ह्या एपी मधलं कितव टर्म्स -151 आहे म्हणजेच ह्या आपण इथं काय काढायचं हे लक्षात यायला पाहिजे काय काढायचं आपल्याला इथं 151 रुपये काढायचंय का t 51 काढायचंय का असं काढायचंय का नाही आलं का लक्षात हे नाही काढायचं आपल्या इथे काय काढायचंय n ची किंमत काढायची ह्या एपी मध्ये पहिलं दुसरं तिसरं चौथं अशा पद्धतीने कितव पद हे -151 आहे म्हणजे हे तुम्हाला एन काढायचे हे कितव हे लास्ट टर्म आहे टी एन बरोबर आहे म्हणजे किती नंबरच आहे शेवटचे म्हणलं किती बार किती शेवट कितीला झाला असं आपल्याला इथं एन काढायचं आहे बघा आता इथं काय आहे इथं द गिवन एपी इज आन्सर मध्ये आन्सर द गिवन एपी इज कोणती आहे 11.8.5-2--so on tn चा फॉर्म्युला वापरावा लागेल म्हणून तुम्हाला इथे काय लिहून घ्यावा लागेल a आणि d सांगा हियर a इज इक्वल टू काय 11 d इज इक्वल टू काय 39 -3 8 - 11 = -3 ठीक आहे आणि हे जे काही दिलेलं आहे ना आता इथे हे आणि आपण दिले पण मग ते 151 किती वाटत आहे माहिती का आपल्याला नाही तर मग तुम्ही काय करायचं आता शेअर करायचं लेट n टर्म ऑफ ए पी बी -151 त्या एपी मधलं समजा एन वर टर्म आहे ते किती -151 तर ते काढायचंय तर मग इथं तुम्हाला टी एन इज इक्वल टू किती व्हॅल्यू येईल त्याची हे लास्ट आणि एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क एन काढायचं आहे ठेवा टी एन चा फॉर्म्युला ठेवा बघा टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी टी एन काढण्यासाठी ए आणि डी माहित पाहिजे तर आपण ए आणि डी माहिती आहे आणि टी एन चं किंमत माहिती एन काढता येते आपल्याला ठीक आहे 1 2 3 4 चार पी तो कोणते तीन व्हॅल्यू दिले जातील त्याच्यात एक चौथी आपल्याला काढायची आहे आता टी एन दिलंय ए दिलंय डी दिलंय एन नाही दिलं त्याच्या अगोदर तीन देऊ लागले ए एन आणि बी टी एन विचारू लागले ठीक आहे आता आपल्याला एन काढायचं आहे टी एन ची किंमत सांगा -151 ए किती आहे 11 प्लस एन ची किंमत माहिती नाही इंटू डी किती आहे -3 मायनस असल्यावर असं ब्रॅकेट करायचं चला हे 11 काय करायचं मायनस करा -151 - 11 हे प्लस इथं काय झालं इकडे मायनस इकडे काय राहिलं मग सांगा एन -1 - -3 हे किती होईल -11 162 मायनस समान चिन्हाचा बेरीज केली 151 इथे 10 162 आणि समान चिन्ह 23 ह्या -3 ने गुणाकार करा काय होईल -3 × n - 3n -3 × -1 + 3 कळले का काय चाललंय इथं ठीक आहे चला मग आता बघा काय होईल हे 3 ला काय करतो मी इकडे आणतो 3n ला म्हणजे काय होतील +3 होईल होतील आणि हे जे काही -162 तिकडे प्लस होतील 3 + हे 3n हे इकडे नेले बघा हे इथं लिहिता आणले मी हे इथं ठेवले आणि हे इकडे
काय होईल प्लस 162 मग 3n इज इक्वल टू 165 n इज इक्वल टू 165 अपॉन 3 देखा n इज इक्वल टू 3 × 3 = 15 n इज इक्वल टू किती आलं 55 म्हणजे याचा आंसर कसा येईल खाली आंसर सांगा 55 टर्म ऑफ एन एपी इज -151 असं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं असं हे किती टर्म आहे 55 म्हणजे आपल्या इथे काय कोणती किंमत काय किती एन ची एन इज इक्वल टू किती आलं 55 समजलंय या लेवल वरती बघा क्वेश्चन नंबर 9 इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 टू 250 हाउ मेनी आर डिविजिबल बाय 4 प्रश्नाचा अर्थ काय आला का इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 टू 250 हाउ मेनी आर डिविजिबल बाय 4 की 10 पासून 250 पर्यंत जे काही नैसर्गिक संख्या आहेत नॅचरल नंबर्स आहेत त्याच्यामधल्या किती संख्या ह्या 4 ने डिविजिबल बाय आहे म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या आहेत 10 पासून 250 पर्यंत अशा किती संख्या आहेत की ज्या संख्यांना काय होतो 4 ने भाग जातो मग ते कसं काढायचं बघा अगोदर 10 पासून 248 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते लिहून घेऊ त्याची एक ती लिहून घेऊ आणि मग आपण काय करू किती येते काढू मग बघा समोर इथं आन्सर काय द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 डिविजिबल बाय 4 10 to 250 विच आर डिविजिबल बाय फोर आर 10 पासून 250 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत तर पहिली जी आहे 10 4 ने भाग जातो का नाही मग पहिली कोणती आहे 11 ला जात नाही मग कोणती 12 त्याच्यानंतर 12 × 4 16 16 × 4 20 20 × 4 24 डॅश असे 248 हे 248 कसं काढणार 250 शेवटचं आणि 250 पर्यंत काढायचं फ्रॉम 10 to 250 250 पण 250 ला 4 ने भाग जात नाही बघा 4 चे कसं घेत आहे एकक आणि दशक स्थान म्हणून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने शेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4 ने शेष भाग जातो पण 50 ला 4 ने भाग जातो का नाही पॉइंट मध्ये उत्तर येत आहे किती येतं पॉइंट मध्ये येतं म्हणून याच्या 50 च्या अपेक्षित भाग जात नाही 250 ला जात नाही मग त्याच्या अगोदर 249 ला नाही ठीक आहे इथे नमस्कार जाणारच नाही आणि मग 248 जातो तर ते 248 कसे काढायचे तर काय काढायचं माहिती का 250 / 4 काढायचे बरोबर बघा किती येतं उत्तर 4 × 24 बरोबर उरला 1 इथं 0 4 × 2 = 8 8 बाकी उरली ही 2 ही 2 बाकी असती ना ही 250 मधून काय करायची मायनस करायची मग 248 जितकी अगोदर 4 ने भाग बघायचे त्या संख्येला शेवटच्या जी बाकी उरेल ती बाकी त्या संख्येतून काय करायची मायनस करायची मग ही 4 ने भाग जाणार संख्या असणार आहे 248 ला 4 ने भाग जातो बघा 4 × 4 = 24 आणि 8 × 4 = 8 कंप्लीट भाग गेला काल लक्ष काढ शेवटची ठीक आहे चला तर मग आता काय करायचे एन काढायचे आपले काय करायचे एन 12 16 20 24 असे किती येतात 1 2 3 4 5 6 7 असे 248 पर्यंत किती येतात म्हणजे काय करायचं मला इथं एन काढायचे टी 248 काढायचं नाही 248 उपद काय सांगितलं का तुम्हाला नाही बरोबर आहे मग एन काढायचे मग काय करायचं बघा ही जी सिक्वेन्स आहे ती काय आहे एपी आहे
मग द अबो सिक्वेंस, अबो सिक्वेंस इज एन ईपी कशावर ईपी आहे कारण की चारचा फरक काय सगळ्यांमध्ये म्हणून बरोबर. आणि आता इथं तुम्हाला एन काढायचे, लेट द नंबर ऑफ टर्म्स एन एपी बी एन. आपण काय करू, ह्या एपी मध्ये समजा किती टर्म्स आहेत, एन टर्म्स आहेत असं काय कन्सिडर करू शकतो. लेट द नंबर ऑफ टर्म्स, लेट द नंबर ऑफ टर्म्स बी एन एपी, लेट द नंबर ऑफ टर्म्स एन एपी बी एन. ह्या एपी मध्ये आपण किती टर्म्स कन्सिडर केले, एन टर्म्स कन्सिडर करायचे. ठीक आहे, आणि मग इथं टी एन इज इक्वल टू किती, 248. लास्ट टर्म किती, 248. आणि काय काढायचंय, एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एक काढता बघा, ठेवा फॉर्म्युला. अगोदर फॉर्म्युला लिहा, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. ठेवा, टीएन ची किंमत किती, 248. ए किती आहे सांगा, लिहून घ्यायला पाहिजे होत, लिहिलं नाही. ठीक आहे, इथं ए किती आहे सांगा, पहिलं पद 12 आणि डिफरन्स कितीचा, 16 मायनस 12 इज इक्वल टू 4. चार का भाग झाल्यामुळे चार चा डिफरन्स आपला, ती ए आणि डी तुम्ही लिहून घ्यायचे. ए किती, 12 प्लस एन ची किंमत माहित नाही इंटू डी, डिफरन्स कितीचा 4. काढा ते 12 इथं माइनस करा, 248 मायनस 12 इज इक्वल टू एन मायनस वन इंटू 4. सांगा 248 मधून 12 गेले, 200 किती राहील, 36. बरोबर आहे, एन मायनस वन इंटू 4. आता एन मायनस वन इकडे तुम्ही असेल, एन मायनस वन आणि 236 भागिले 4. हे 4 इकडे गुणाकारचे भागाकार करा, ही स्टेप इकडे ही स्टेप इकडे आली. आता काय गुणाकार, भागाकार करा, एन मायनस वन इंटू किती सांगा पटकन, एन ला पाहिजे पटकन तुम्हाला. बघा 4 एक 4, 4 पंचे 20 उरले 3 झाले 36, 4 9 36 किती आले 59. तर n इज इक्वल टू 59 प्लस 1, n इज इक्वल टू किती आलं, 60. n इज इक्वल टू किती आलं, 60. देयर आर 16 नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 टू 250 विच आर डिविजिबल बाय 4. चार ने भाग जाणार आहे 10 पासून 250 पर्यंत, किती संख्या आहे 60. त्याचं तुम्हाला आन्सर इथं काय करून लिहिणं गरजेचं आहे, आन्सर असं लिहायचं, देअर आर 16 नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 टू 250 विच आर डिविजिबल बाय 4. ठीक आहे, 10 टू 250 10 पासून 250 पर्यंत म्हणल्या, 10 बी आणि 250 वेगळी घेतात बरं का, पण इथं काय घेतला आपण, कारण की 10 ला आणि 250 चार भाग जात नाही. जर जात असला असता इथल्या इतर संख्या दोन्ही घेतल्या असत्या, बिटवीन म्हणल्या दोघांच्या मधात घ्यायचं, फ्रॉम म्हणल्यावर दोन्ही घ्यायच्या, पण इथं आपल्याला कंडिशन मध्ये फॉलो होत नाही, 10 ला 250 चा 4 भाग जात नाही, म्हणून मला हे 10 आणि 250 घेता आलं नाही. जाऊ बघा, लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. इन एन एपी 17th टर्म्स इज 7 मोर दॅन द 10th टर्म्स, फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे डी काढायचे तुम्हाला, आणि कंडिशन काय दिली, इन एन एपी 17 टर्म्स इज 7 मोर दॅन 10 टर्म्स, म्हणजे 17 व पद ही 10व्या पदापेक्षा 7 मोठं आहे, तर सामान्य फरक काढा, कॉमन डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. मग बघा, अहो
कंडीशन काय दिले ते लिहून घेऊ अगोदर काय दिले बघा इद अकॉर्डिंग टू गिवन कंडीशन टू गिवन कंडीशन आता बी करण्यासाठी तुम्हाला ए टी एन एन काहीच दिलं नाही बरोबर आहे एक कंडिशन दिली त्या कंडिशनवरून तुम्हाला बी काढायचं आहे काय दिली कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन की 17 पद म्हणजेच काय सांगा टी 17 इज 7 मोर दॅन 10 टन्स 17 पद जे आहे हे टी 10 म्हणजेच टी 10 टन्स पेक्षा किती ना मोठं आहे 7 ना ही कंडिशन दिली तुम्हाला कळाले का टी 17 इज इक्वल टू टी 10 प्लस 7 17 पद हे 10व्या पदापेक्षा 7 ना मोठं आहे 10व्या पदात 7 ऍड केलं 17 पद हे दोघांची किंमत बरोबर होईल कळालं आता याला तुम्ही लिहू शकता असं कसं फॉर्म्युला टी एनच्या फॉर्म्युलानुसार टी 17 ला कसं लिहितात सांगा ए प्लस हा 17 मायनस 1 इंटू डी आणि टी 10 ला कसं लिहिता येईल ए प्लस यांच्या फॉर्म्युलामध्ये यांची किंमत किती येईल 10 मायनस 1 इंटू डी आणि प्लस 7 ऍज इट इज कशावरून लिहिलंय तर टी एनच्या फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू बघा ए प्लस एन मायनस 1 इंटू डी इथं टी 17 मग इथं 17 ठेवलं ए प्लस याच्या ठिकाणी किती येईल 17 वजा 1 डी आलं ए प्लस 17 मायनस 1 इंटू डी आणि टी 10 च्या ठिकाणी जर 10 ठेवलं तिच्यानुसार ठीक आहे ही स्टेप नाही का तुम्ही डायरेक्ट ही स्टेप घेऊ शकता मी तुम्हाला त्याबद्दल पण सांगितलं कसं टी 17 आहे ना म्हणजे काय करायचं तुम्ही ए प्लस 16 डी एक मायनस करायचं तुम्ही इंटू डी करायचं बरोबर आणि टी 10 ला कसं लिहिता सांगा मग ए प्लस 9 डी प्लस 7 17 वजा 1 16 डी ही स्टेप न लिहिता मग डायरेक्ट लिहू शकतो म्हणजे नाही कमी करायचं ए प्लस 16 डी ए प्लस 10 नंतर तिथं 9 डी आणि प्लस 7 एज इट इज आता ए एका साईडला आणि डी एका साईडला बघा काय होईल इकडं हे ए हे ए बरोबर चिन्हामध्ये दोन समान चिन्ह असणार इकडे होतात म्हणजे इकडे ए होतं हे प्लस इकडे माइनस आले का ए मधले गेलं माइनस झालं आता हे 16 डी हे 9 डी काय होतील इकडे आल्यावर मायनस 9 डी आणि मग इकडे काय आलं फक्त 7 16 डी मायनस 9 डी इज इक्वल टू 7 डी 7 डी इज इक्वल टू 7 डी इज इक्वल टू 7 अपॉन 7 डी इज इक्वल टू 1 कॉमन डिफरन्स इज किती आला 1 मग तुम्ही आन्सर देणार आहे आन्सर द कॉमन डिफरन्स इज 1 द कॉमन डिफरन्स इज 1 समजले इथं आपली एक्सरसाइज 3.2 ही काय झाली कंप्लीट झाली चालतंय झाले व्यवस्थित.